महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे मोठा जल्लोष करण्यात आला. या निमित्ताने येथील कुशावर चौकामध्ये स्क्रीन लावून शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तसेच नामदार एकनाथ शिंदे व नामदार अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच एकच जल्लोष करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाट केला, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, मिठाईची वाटप करण्यात आले. यानंतर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुवर्ण क्षण आलेला आहे की भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य या यशामध्ये लाभलेलं आहे व दिवस रात्र भारतीय जनता पार्टीच्या ज्या बूथ कार्यकर्त्यांनी व पन्ना प्रमुखांनी जे अथक प्रयत्न केले त्यामुळे आज महायुतीचा प्रचंड विजय महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. नरेंद्रभाई मोदी यांनी जो नारा आपल्याला या ठिकाणी दिला की सबका साथ सबका विकास, त्याचप्रमाणे से एक है तो सेफ है या नाऱ्यावरती संपूर्ण महाराष्ट्राने भारतीय जनता पार्टीला प्रचंड विजय, महायुतीला प्रचंड विजय प्राप्त करून दिला. माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा हे आज उपमुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि या तिघांच्याही नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास प्रचंड वेगाने होणार आहे. कारण डबल इंजिनचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आलं. मागे 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, त्याच्या आधी 125 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. या महाराष्ट्रामध्ये 100 वर आमदार निवडून आणण्याची क्षमता कुठल्याही मोठ्या नेत्यामध्ये आणि कुठल्याही पक्षामध्ये आजपर्यंत नव्हती. परंतु हा कारनामा फक्त आणि फक्त देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी करून दाखवला व आज ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदावरती विराजमान झाले. त्याबद्दल त्र्यंबकेश्वर शहर मध्ये प्रचंड उत्साह आहे व त्यांच्या या शपथविधीसाठी अनेक हजारो कार्यकर्ते त्र्यंबकेश्वरमध्ये उत्साह करीत आहेत. यावेळी भाजप उपजिल्हाध्यक्ष सुयोग वाडेकर, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत बागडे, उपाध्यक्ष निशांत चांदवडकर, सरचिटणीस सचिन शुक्ल, संतोष भुजंग, रामचंद्र गुंड, पुरुषोत्तम लोहगावकर, लक्ष्मीकांत टेट्टे, गिरीश जोशी, प्रशांत गायधनी, श्रीकांत गायधनी, मिलिंद धारणे, पंकज धारणे, राहुल खत्री, नीरज शिकरे, ऋषिकेश देवकुटे, तेजस देरंगे, गोपाळ झोंबड, काळू नाना बांगरे, मंगेश दिघे, सर्वेश वाडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहल भालेराव, तृप्ती धारणे, शिवसेना शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बंडू झोले, रवींद्र सोनवणे आदींसह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.